पुणे जिल्ह्यातल्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत मोठी फूट पडली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केलाय. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोणावळ्यातील भाजपनं सुनील शेळकेंना पाठिंबा जाहीर केलाय, त्यामुळे मावळ विधानसभेत उभी फूट पडली आहे. तर आता मावळचा गड कोण राखणार हे पाहणं महत्वाचं आहे. आम्ही लोणा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचा ह्या निवडणुकीसाठी पाठिंबा हा महायुतीला असेल, तसेच महायुतीचे उमेदवार सुनन्ना शेळके यांना बहुमताने निवडून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण भारतीय जनता पार्टी लोणा शहर हे महायुतीचं काम करणार आहे. बातमी सोलापुरातून आहे. सोलापुरामध्ये महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचार पत्रिकेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब आहे. महायुतीत देवेंद्र फडणवीस महत्वाचे नेते असताना त्यांचा फोटो जाणून बुजून वगळल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा फोटो प्रचार पत्रिकेत घेणार नाही तोपर्यंत मोहोळ मतदारसंघात भाजप प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. तर 288 मतदारसंघांपैकी 287 मतदारसंघात फडणवीसांचा फोटो चालतो, मात्र मोहोळ मतदारसंघात का चालत नाही असा सवालही भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. 287 मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो चालतो, मात्र मोहोळ विधानसभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो का चालत नाही अशा पद्धतीचा प्रश्न माझ्याही मनामध्ये आहे. खरं तर देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आज राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मुख्य चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना फक्त मोहोळ विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून देवेंद्रजीचा फोटो का टाळला जातोय. खेड आणि आळंदीतील बंडखोरी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनंतर मागे घेण्यात आली आहे. तरी महायुतीचे उमेदवार दिलीप मोहितेंच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. या मतदारसंघात आम्हाला कुणीही गृहीत धरू नये आहे. आम्ही आमची भूमिका आणि दिशा कधीही बदलू शकतो, त्यामुळे आमदार कुणाचा असेल हे देखील आम्हीच ठरवणार असा इशारा शिवसेनेच्या भगवान पोखरकर यांनी दिला. कुणी गृहित धरलं आम्हाला म्हणजे धरू नये पत्रकार साहेब, कारण आमची दिशा आम्ही 2 दिवसात सुद्धा बदलू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात भाजपचे माजी आमदार वैभव पिचड हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वडील मधुकरराव पिचड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना पिचड यांना मानणारे अनेक सहकारी पुन्हा साथ द्यायला वैभव पिचड यांच्या गोटात सामील होत आहेत. अनेकांनी सांगितलंय की वडील मधुकरराव पिचड हे हरणारे नाहीत, ते लढणारं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वैभव पिचड यांनी म्हटलंय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. महायुतीमध्ये जागा वाटपात झालेल्या अडचणी आणि त्यातच वडील मधुकरराव पिचड यांना आलेला ब्रेन स्ट्रोक यामुळं वैभव पिचड निवडणूक लढवणार नाही असं चित्र होतं. मात्र कार्यकर्त्यांनी परस्पर त्यांचा अर्ज दाखल केला आणि आता ते अपक्ष उमेदवारी अकोले मतदारसंघातून करत आहेत. आज ते हॉस्पिटलमधून प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी अकोलेमध्ये आलेले आहेत आणि प्रचाराचा शुभारंभ करत आहेत. एकतर अगोदर वडिलांची तब्येत कशी आहे आणि काय त्यांच्या सुधारणा होते प्रकृतीमध्ये? ब्रेन स्ट्रोक आला होता. ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर या ठिकाणी तब्येत गेले 20 दिवस झाले. त्या 20 दिवसानंतर डॉक्टरांचे अथक प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत आणि त्या प्रयत्नांच्या अनुषंगाने आणि तमाम नागरिकांनी केलेल्या ज्या काही प्रत्येकाने केलेल्या प्रार्थना असतील यामुळे खऱ्या अर्थाने साहेबांच्या प्रकृतीमध्ये या ठिकाणी सुधारणा होत आहे हे या निमित्ताने सांगतो. तुम्ही अपक्ष उमेदवारी, एकतर तुम्हाला उमेदवारी करायचीच नव्हती, मात्र आता मग कसं तुम्ही इथले उमेदवार झालात कसे? ही निवडणूक खऱ्या अर्थाने जे साहेबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी हाती घेतली आणि साहेब हॉस्पिटलमध्ये असताना देखील माझा अर्ज या ठिकाणी भरून घेतला. भरत असताना काही या ठिकाणी मला फोर्स करण्यात आला, तो आता या ठिकाणी काही गोष्टींचं बोलणं शक्य नाही, परंतु फोर्स करण्यात आला आणि फोर्स केल्यानंतर या ठिकाणी तो अर्जावरती सह्या करण्यात आल्या, अर्ज भरला गेला. माघारीच्या दिवशी मी अर्जही माघारी पाठवला होता, कारण की पूर्ण वेळ त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये थांबायचं आहे
आणि त्या ठिकाणी कसा वेळ भेटेल काय भेटेल ही आमची शंका कुशंका होती, परंतु अशाही परिस्थितीमध्ये अर्ज पाठवल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तो त्यांना या गोष्टी रुचल्या नाहीत, त्यांनी तो माझा माघारीचा अर्ज या ठिकाणी फाडून टाकला आणि माझ्या पर्यायाने या ठिकाणी उमेदवारी करावी लागलेली आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीला वडील सोबत असायचे, त्यांची साथ असायची, आज ते रुग्णालयामध्ये आहेत आणि तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहे, कसा निवडणूक ही कसा प्रसंग दिसतो? खूप मोठी कमी भासवते, कारण की साहेबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आमच्या या तालुक्यातील आमचा कार्यकर्ता बाहेर पडत नव्हता. अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज आम्हाला बाहेर पडायला लागते, कारण की एकीकडं आई वडील आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी ही मायबाप जनता आहे आणि सातत्याने 40 वर्ष या ठिकाणी मायबाप जनतेनेच खऱ्या अर्थाने साहेबांना या ठिकाणी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आजच्या निवडणुकीमध्ये ही मायबाप जनतेच खऱ्या अर्थाने आम्हाला तारल आणि साहेबांच्या जी काही तब्येत बरी होऊन आल्यानंतर निश्चितपणाने एक आनंदाचा गोड बातमीचं देईल एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं तर एकीकडे मधुकरराव पिचड यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे वैभव पिचड हे अपक्ष उमेदवारी अकोले मतदारसंघातून करत आहेत. ते निवडणुकीला वेळ जरी देऊ शकत नसले तरी जनता माझ्या बरोबर आहे आणि मी या ठिकाणी विजय मिळवणार असा विश्वास वैभव पिचड यांनी व्यक्त केला आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अकोले, अहिल्यानगर.